थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचं आहे मागच्या महिन्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथं रोड शो केला आणि त्यापाठोपाठ ठाकरे गटाने सुद्धा इथं मेळावा घेतला आणि नाशिकवर लक्ष असल्याचा संदेश दिला मात्र सध्या महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचं जवळपास आता निश्चित मानलं जाते तर हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची आता इथून चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर किंवा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना आयात करून इथून उमेदवारी देण्यावर आता खलबत सुरू झाली आहेत मात्र त्याचवेळी आता या सगळ्या नावांसोबत कुठेही चर्चेत नसलेलं एक प्रकाश नाव आता प्रकाशात येते तर हे नाव हेमंत गोडसे यांचं टेन्शन वाढवणारं असल्याचं सुद्धा आता बोललं जाते हे नाव कुणाचं आहे आणि गोडसेंचं कसं वाढणार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज हे आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे तर नाशिक सह छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा त्यांना मारणारा वर्ग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे त्यामुळेच महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आता तयारी करतायत शांतीगिरी महाराज यांचा छत्रपती धुळे जळगाव नाशिक मध्ये सुद्धा मोठा भक्ती परिवार आहे तर शांतीगिरी महाराज यांनी या अगोदर म्हणजेच दोन हजार नऊ मध्ये छत्रपती संभाजीनगर मधून अपक्ष म्हणून लोकसभेच्या मैदानात उडी घेतली होती त्यावेळी त्यांनी दीड लाख मतं घेत तिसऱ्या क्रमांकावर स्थानही मिळवलं होतं तर महाराजांच्या या उमेदवारीचा शिवसेनेचे तेव्हाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मोठा फटकाही बसला होता दोन हजार चार मध्ये एक लाख त्यानंतर महाराज हे काहीसे सक्रिय राजकारणापासून दूरच राहिले तर दोन हजार एकोणीस मध्येही महाराजांनी छत्रपती संभाजीनगर मधूनच लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती त्यावेळी त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी केल्याच्याही चर्चा होत्या मात्र युती झाल्यानंतर त्यांनी अपक्ष तयारीला सुरुवात केली आणि जिल्हाभरातील भक्तांशी चर्चाही केली इतकंच नाही तर निवडणूक कार्यालयातून त्यांनी दोन उमेदवारी अर्जसुद्धा घेतले होते मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आणि त्यानंतर आता ते पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात परतण्याचा विचार करतायत देशात रामराज्य आणण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचा दावा सध्या शांतीगिरी महाराज यांच्याकडून केला जातोय मात्र भाजप सध्या अनेक आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे आणि याचाच फायदा आपल्याला होईल याच बळावर शांतीगिरी यांनी सुद्धा आता तयारी सुरू केली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा अशा महाराजांचा पाठिंबा आता आवश्यक वाटतोय याशिवाय आपण कडवे हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यासाठी शिंदे हे सुद्धा महाराजांच्या उमेदवारीचा आता विचार करतायत तर स्वामी शांतीगिरी महाराज हे नेमके कोण आहेत याबद्दल सांगायचं झालं तर नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव हे शांतीगिरी महाराजांचं मूळ गाव आहे वयाच्या पंधराव्या वर्षी महाराजांची दृष्टी गेली होती त्यानंतर ते मठात राहण्यासाठी आले तिथं आल्यानंतर त्यांची दृष्टी परतली त्यामुळे ते परत गावी गेले मात्र त्यांची पुन्हा एकदा दृष्टी गेली आणि त्यानंतर ते मठात परतले आणि तिथंच राहू लागले तर याच मठात राहून महाराजांनी त्यांचं विज्ञान शाखेचं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं एकोणीसशे एकोणनव्वद साली जनार्दन स्वामी यांच्या निधनानंतर शांतीगिरी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आणि तेव्हापासून तेच या मठाचे मठाधिपती आहेत आजच्या घडीला जनार्दन स्वामी मठाची करोडो रुपयांची संपत्ती आहे मठाचे देशामध्ये एकशे पंधरा आश्रम आहेत तर सात गुरुकुल आहेत आज घडीला मठाकडे शेकडो एकर एक जमीन आहे तर यामध्ये फक्त वेरूळ मठातच तब्बल दोनशे एकर जमीन आहे स्वतः महाराजांकडे व्ही टाटा सफारी यांसारख्या महागड्या सुद्धा आहेत तर काही दिवसांपूर्वी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली परिवार मध्ये धार्मिक होता तर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यावेळी त्यांनी महाराजांची भेटही घेतली होती आणि या भेटीचे फोटो सुद्धा चांगलेच व्हायरल झाले होते त्यामुळे आता महाराज हे लोकसभेच्या तयारीला लागले आहेत हे मात्र आता निश्चित मानले जाते तर यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पहात रहा लेट्सअप मराठी